अकोला जिल्ह्यातील निंबोरा येथील वार्ताहर लांडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी अवैध वाळू माफियाची बातमी दिली होती. वल्लभ नगर जवळील निंबोरा हे गाव असून लांडे हे 28 एप्रिल रोजी सकाळी अकोला ते अकोट या रोडवर आपल्या दुचाकीने जात असताना त्यांच्यावर रेती माफियांनी वाळूची बातमी दिल्याबद्दल हल्ला चढविला. या हल्ल्यात वार्ताहर लांडे ही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात येथे हलविण्यात आले. या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तेलहारा तालुक्याच्या वतीने निषेध जाहीर व्यक्त करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ अकोला जिल्हा अध्यक्ष शेख अहमद यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तेलहारा तालुक्याच्या वतीने ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन तेलहारा यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे तेलहारा तालुका अध्यक्ष दीपक दारोकार, महासचिव सिद्धार्थ गवारगुरु, पत्रकार प्रशांत विखे, आनंद बोदळे, रामभू पाटकर, प्रेमसागर वानखडे, पुरुषोत्तम सुधीर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तालुका तेलहाराचे सर्व पदाधिकारी यांनी ठाणेदार विकास देवरे पोलीस स्टेशन तेलहारा यांना निवेदन सादर केले आहे. येथील पत्रकार लांडे आहेत यांच्यावरती जे वाळू माफियांनी हल्ला चढविला त्याचा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना तेलहारा तालुक्याच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. व आम्ही आज तेलहारा पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब यांना निवेदन सादर केलं. त्याच्यामध्ये अशी मागणी केली की महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तेलहारा तालुक्याच्या वतीने अशी मागणी केली की पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्या वाळू माफियांना हल्लेखोरांना गुन्हा दाखल करण्यात यावी अशी आज आम्ही मागणी केली व निवेदन सादर केलं. MC News करिता पुरुषोत्तम सुदीप बेलखेडे.